कोणी समुद्र किनाऱ्यावर, कोणी ऐतिहासिक गड किल्ल्यांवर, कोणी डोंगर दऱ्यांवर, तर कोणी आणखीन कुठे। प्री वेडिंग साठी तरुणाई अनेक नवनवीन ठिकाणं शोधून काढते। अलीकडच्या काळात लग्न सोहळ्यातील हळदी मेहंदी अशा परंपरेप्रमाणेच प्री वेडिंग फोटोशूट या संकल्पनेलाही महत्व आले। मात्र हेच प्री वेडिंग फोटोशूट आता सध्या वादाच्या भवऱ्यात सापडले। तरुणाईला प्री वेडिंग शूटची क्रेज असतानाच मराठा समाजाने प्री वेडिंग फोटोशूटवर बंदी घातलीये। मराठा सेवा संघातर्फे ठराव करून ही बंदी घालण्यात आलीये। सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या मराठा वधूवर परिचय मेळाव्यात हा ठराव संमत करण्यात आलाय। याबाबत बंदी घालण्याचं एक निवेदन मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ आणि संभाजी ब्रिगेड मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। काही दिवसांपूर्वी गुजरात मधील सिरवी समाजाने सुद्धा प्री वेडिंग फोटोशूटवर बंदी घातली होती। तेव्हा प्री वेडिंग शूटवर होणारा वायफळ खर्च टाळण्यात यावा आणि लग्नाआधी मुलगा मुलगी एकत्र बाहेर जाऊ नये, प्री वेडिंग शूटचे फोटो हे सार्वजनिक केल्यामुळे गोपनीयता राहत नाही आणि याचा दुष्परिणाम म्हणून नाती सुद्धा संपुष्टात येतात, या कारणांमुळे सिरवी समाजामार्फत यावर बंदी घालण्यात आली होती। आता मराठा सेवा संघ तसंच धुळ्यातील शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण महामंडळाने सुद्धा या प्री वेडिंग फोटोशूटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय। प्री वेडिंग शूटमुळे सामाजिक पातळीवरील विवाह व्यवस्था आणि मान्यतांना हादरे बसत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जाते। तसंच प्री वेडिंग शूटवर होणारा खर्च हा समाज उपयोगी कामांसाठी वापरावा, गरजवंतांना मदत करावी असा सुद्धा एक उद्देश आहे यामागचा। मात्र आता प्री वेडिंग शूटवर कायदेशीर बंदी आणता येते का किंवा जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस देऊन यावर बंदी आणली जाऊ शकते का असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तरही ऐका। तर याबद्दल बोलताना कायदे तज्ज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी साम टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल स्पष्टीकरण दिले। ॲडव्होकेट असीम सरोदे सांगतात की प्री वेडिंग शूटवर कायदेशीर बंदी घालता येऊ शकत नाही। कलेक्टरला बंदी घालण्याचं निवेदन देणं हे सुद्धा चुकीचं आहे। समाजातील एखाद्या जातीय संघटनेमार्फत प्री वेडिंग फोटोशूटवर बंदी आणली जाऊ शकत नाही। आपल्याला आपल्या जोडीदाराबरोबर आवडीचे फोटो काढण्याचा अधिकार हा प्रत्येकालाच आहे आणि प्रत्येक व्यक्तिगत अधिकारांचा आदर आपल्याला करता आला पाहिजे। मात्र प्री वेडिंग शूट दरम्यान मुलीवर तिच्या मनाविरुद्ध पोज देण्याची जबरदस्ती होत असेल किंवा एखाद्या प्रकारची इंटमसी ओपन करण्याचा आग्रह होत असेल तर ती मुलगी तक्रार करू शकते। काही मुलींना किंवा मुलांना आपल्या जोडीदाराविषयी लगेचच ओपन अप होता येत नाही किंवा त्यांना आपल्या जोडीदाराचे फोटो सार्वजनिक न करता प्रायव्हसीमध्ये ठेवायचे असतील, त्यामुळे पालकांनीही त्यांना आग्रह करू नये आणि मुलीचा किंवा मुलाचा विरोध असेल तर पालकांनी ते समजून घ्यायला हवं असंही मत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केलंय। प्री वेडिंग शूटवर आणलेली बंदी ही योग्य आहे का आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा।